हरिः ओम। मारुती स्तोत्र समर्थ रामदासांनी रचले आहे। त्यांनी शरीर कमावणे, बळ मिळवणे याला फार महत्व दिले होते। बळाचे मूर्तिमंत रूप म्हणून मारुतीची उपासना त्यांनी केली आणि इतरांनीही करावी अशी शिकवण दिली। या उपासनेचा एक भाग म्हणजे हे स्तोत्र। यात प्रामुख्याने मारुतीच्या शारीरिक बलाचे वेगवेगळे पैलू वर्णिलेले आहेत। भीमरूपी महारुद्र वज्र हनुमान मारुती। भीमरूपी म्हणजे प्रचंड मोठा दिसणारा, महारुद्रा। रुद्र म्हणजे शंकराचा मारुती हा अवतार मानला आहे। त्याचप्रमाणे उग्र स्वभावाचा, भयंकर असाही अर्थ होऊ शकतो। वज्र हनुमान म्हणजे ज्याची हनुवटी वज्राघात सहन करूनही वज्रासारखी अभेद्य आहे असा। मारुतीने जन्मल्या जन्मल्या फळ समजून सूर्याला गिळायला झेप घेतली, तेव्हा अनर्थ टाळण्यासाठी इंद्राने त्याच्यावर वज्र प्रहार केला। तो त्याच्या हनुवटीवर लागला आणि त्याने मूर्छित होऊन हनुमान परत पृथ्वीवर आला अशी आख्यायिका आहे। त्या प्रसंगापासून त्याला हनुमान किंवा वज्र हनुमान अशी नावे प्राप्त झाली। मारुती हा वायुदेवाचा म्हणजे मरुत देवाचा मुलगा। वडिलांच्या नावावरून त्याला पडलेले नाव मारुती। वायुपुत्र असल्याने तो प्रचंड वेगवान होता, पण त्याचा उल्लेख अधिक स्पष्टपणे पुढे येतोच स्तोत्रात। वनारी अंजनी सूता रामदूता प्रभंजना। वनारी असा मूळ शब्द आहे। आपल्या प्रचंड बळाच्या जोरावर वनेच्या वने समूळ उपटणारा म्हणून वनाचा शत्रू वनारी। अंजनी सूत असा मूळ शब्द आहे। अंजनी हे मारुतीच्या आईचे नाव, तिचा मुलगा अंजनी सूत। वानरी अंजनी सूता असा पाठ असण्याचीही शक्यता आहे। वृत्ताच्या दृष्टीने विचार करता तो अधिक योग्य आहे। वानर वंशाच्या अंजनीचा मुलगा असा त्याचा अर्थ होतो। वानर असा शब्द स्तोत्रात कसा असेल असे काहींना वाटते, पण तो एक वंश आहे आणि स्तोत्रांमधून असे वंशाचे उल्लेख सर्रास सापडतात। रामाचा सर्वात महत्वाचा दूत, दूत म्हणजे साधा निरोप्या नव्हे, राजाचा परराज्यातील प्रवक्ता किंवा वकील असं म्हणता येईल। प्रभंजन बळाच्या जोरावर मोठा विनाश घडवून आणू शकतो असा। या दोन ओळीत मारुतीचे आई वडील कोण, त्याची शरीर यष्टी कशी आहे, त्याचे बळ किती मोठे आहे, देव असलेल्या रामाचा भक्त म्हणून नव्हे तर राजा असलेल्या रामाचा एक अधिकारी म्हणून त्याचे काय महत्व आहे, त्याचा स्वभाव कसा आहे अशी माहिती आपल्याला मिळते। महाबळी प्राणदाता सकळा उठवी बळे। महाबळी म्हणजे प्रचंड बलवान, प्राणदाता म्हणजे प्राण देणारा। हा उल्लेख संजीवनी मुळी आणून लक्ष्मणाचा जीव वाचवल्याच्या प्रसंगाशी निगडित आहे। सकळा उठवी बळे म्हणजे जो आपल्या बळाच्या जोरावर सगळ्यांना उठवतो, हादरवून सोडतो। सौख्यकारी दुःख हारी दूत वैष्णव दायका। सौख्यकारी म्हणजे सुख देणारा, दुःख हारी म्हणजे दुःखाचा नाश करणारा, दूत म्हणजे रामाचा दूत, वैष्णव दायका। राम हा विष्णूचा अवतार म्हणजे वैष्णव। मारुतीच्या उपासनेने त्याचा स्वामी असलेल्या रामाचीही कृपा प्राप्त होते अशी धार्मिक श्रद्धा आहे। वैष्णवदायक याचा अर्थ इथे विष्णूचा अवतार असलेल्या रामाची कृपा मिळवून देणारा असा होतो। दिनानाथा हरिरूपा सुंदरा जगदंतरा।
दीनानाथा म्हणजे दीनानाथ असा मूळ शब्द, वृत्ताच्या सोयीसाठी दीनानाथ असा केला आहे। अर्थ गोरगरिबांचा, दीन भक्तांचा वाली, हरी रूपा म्हणजे विष्णू म्हणजे राम, त्या रामाचेच जणू एक रूप मारुती आहे अशी कल्पना केली आहे। सुंदरा म्हणजे सुंदर देखना, पुरुषाचे शरीर सौष्ठव पूर्ण कमावलेले असले म्हणजे तो देखना असतो, हा संकेत इथे महत्वाचा आहे। मारुतीचे शरीर बळकट पिळदार होते असे सांगायचे आहे। जगदंतर म्हणजे परलोक, मारुती पारलौकिक आहे असे म्हणायचे आहे। पाताल देवता हंता भव्य सिंदूर लेपना, पाताल देवता हंता म्हणजे पाताळातल्या दुष्ट शक्तींचा विनाश करणारा, भव्य म्हणजे देहाने भव्य, सिंदूर लेपना म्हणजे सर्वांगाला शेंदराचा लेप दिलेला, मारुतीच्या मूर्तीला शेंदूर लावतात म्हणून असे म्हटले आहे। लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना, लोकनाथा नाथ म्हणजे आश्रयदाता पालक, लोक म्हणजे जग, जगन्नाथा म्हणजे जगाचा पालक, प्राणनाथा म्हणजे प्राणांचा म्हणजे जीवनाचा रक्षक, बलवान निरोगी शरीर दीर्घायू होते आणि शरीर बलवान होण्यासाठी मारुतीची पूजा करावी हा संदर्भ इथे लक्षात ठेवावा। पुरातना, पुरातन म्हणजे प्राचीन, हनुमान प्राचीन काळापासून आज तागायत अस्तित्वात आहे अशी श्रद्धा आहे, तो चिरंजीव अमर आहे असे मानले जाते, त्या संदर्भात त्याला प्राचीन म्हटले आहे। पुण्यवंता पुण्यशीला पावना परितोषका, पुण्यवंता म्हणजे पुण्यवान, पुण्यशीला म्हणजे ज्याचे नित्य वर्तन हे पुण्य कर्मच असते असा, पावना म्हणजे पवित्र, पारितोषका म्हणजे आनंददायक। ध्वजांगे उचली बाहो आवेशे लोटला पुढे, ध्वजांगे म्हणजे ध्वजाचा एक भाग, उचली म्हणजे उचलतो, बाहो म्हणजे बाहुंनी, आवेशे लोटला पुढे म्हणजे आवेशाने पुढे नेतो। महाभारतीय युद्धात अर्जुनाच्या रथाच्या ध्वजावर हनुमान होता, त्याने आपल्या बाहुबलाने अर्जुनाचा रथ मोठ्या आवेशाने पुढे पुढे नेला, अर्जुनाच्या विजयात मोठा वाटा उचलला असा संदर्भ आहे। काळाग्नी काळ रुद्राग्नी देखता कापती भये, मारुतीला पाहून काळ म्हणजे मृत्यू रूपी अग्नी, काळाचा समय रौद्र म्हणजे भयंकर अग्नी देखील भीतीने चळचळा कापू लागला। मृत्यू समय कुणाला घाबरवत नाही, ते अव्य ते अवध्य अनिर्बंध आहेत अशी श्रद्धा आहे, पण मारुतीच्या बलापुढे त्यांना ही भीती वाटते। ब्रह्मांड माईले नेणू आवळे दंत पंगती, माईले म्हणजे मावले, नेणू म्हणजे नयनात डोळ्यात, मारुतीच्या डोळ्यात सारे ब्रह्मांड मावले आहे, तो रागाने दात ओठ खात आहे। नेत्राग्नी चालिल्या ज्वाळा भ्रुकुटी ताठिल्या बळे, त्याच्या डोळ्यांतून रागाच्या ज्वाला जणू बाहेर पडत आहेत। भ्रुकुटी म्हणजे भुवया, मोठ्या आवेशाने भुवया ताणून रागाने तो पाहत आहे, अशा भयंकर रूपामुळेच काळ त्याला घाबरला आहे। पुच्छते मुरडिले माथा किरीटी कुंडले बरी, त्याने शेपूट फुलारले आहे, माथ्यावर मुकुट आणि कानात सुंदर कुंडले आहेत। सुवर्ण कटिका सोटी घंटा किंकिण नागरा, कमरेला सोन्याची कासोटी म्हणजे अधो वस्त्र बांधलेली आहे, त्यावर त्याचा कड दोरा आपटून मंजुळ घंटा नादासारखा आवाज येतो आहे। ठकारे पर्वतासा नेटका सडपातळू, असा हनुमान पर्वतासारखा उभा ठाकलेला आहे, तो शरीराने
बांधे सूद सडपातळ आहे. चपळांग पाहता मोठे महाविद्युल्लते परी. चपळांग म्हणजे शेपूट, त्याची शेपूट मोठी आहे आणि विजेसारखी चपळ आहे. हिच्याच जोरावर त्याने लंका दहन केली. कोटीच्या कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे. कोटीच्या कोटी म्हणजे मोठे प्रचंड, मोठे उड्डाण घेऊन हनुमान उत्तर दिशेला झेपावला. मंद्राग्नी सारिखा द्रोणू क्रोधे उत्पाटिला बळे. त्याने मंदार पर्वतासारखा प्रचंड द्रोण पर्वत क्रोधाने मुळा सकट उपटून काढला. आणिला मागुती नेला आला गेला मनोगती. तो पर्वत त्याने लंकेच्या युद्धभूमीवर आणला आणि परतही नेला. हा प्रवास त्याने मनाच्या प्रचंड वेगाने केला. मनासे टाकिले मागे गतीशी तुळना नसे. खरे तर वेगाच्या बाबतीत त्याने मनालाही मागे टाकले. संजीवनी मुळी ज्याच्यावर सापडते तो द्रोणागिरी लक्ष्मणाचा जीव वाचवण्यासाठी हनुमानाने लंकेला उचलून आणला. या घटनेचा हा सगळा संदर्भ आहे. मनाच्या प्रवासाचा वेग सर्वात जास्त मानला जातो. त्या मनालाही मागे टाकणाऱ्या वेगाने हनुमानाने हे काम केले आणि त्यामुळेच लक्ष्मणाचे प्राण वाचले. अख्खा पर्वत उचलून आणणे आणि अशा प्रचंड वेगाने प्रवास करणे यासाठी आवश्यक असलेले बळ हनुमानाजवळ होते. त्या बळाची ही स्तुती आहे. अणुपासोनी ब्रह्मांडा एवढा होत जातसे. हनुमानाला अष्ट सिद्धी प्राप्त होत्या. त्यातल्या दोन सिद्धींचा हा उल्लेख आहे. अनिमा म्हणजे अणु एवढा लहान देह करता येणे. महिमा म्हणजे आपल्या इच्छेनुसार मोठ्यात मोठा आकार धारण करता येणे. हनुमान अगदी अणुपासून ते संपूर्ण ब्रह्मांडा एवढा मोठा होऊ शकत असे असे वर्णन आहे. त्याने अनुरूप धारण करून अशोक वाटिकेत सीतेजवळ जाण्यात यश मिळविले आणि महाकाय रूप धारण करून समुद्रातील राक्षसीचा वध केला. ह्यासारख्या कथांमध्ये त्याने या सिद्धीचा वापर केल्याचे उल्लेख सापडतात. ब्रह्मांडा भोवते वेढे वज्रपुच्छे करू शके. आपल्या वज्रासारख्या सामर्थ्यवान शेपटाने तो अख्ख्या ब्रह्मांडाभोवती वेढे घालू शकतो. एवढे प्रचंड रूप तो धारण करू शकतो. तयासी तुळना कोठे मेरू मंदारदा कुठे. हनुमानाची कुणाशी तुलनाच होऊ शकत नाही. मेरू मंदार यासारखे प्रचंड पर्वतही त्याच्या पुढे धाकटे म्हणजे लहान वाटतात. तयासी तुळना कैसी ब्रह्मांडी पाहता नसे. अशा या हनुमानाला साऱ्या विश्वात तुलनाच नाही. आरक्त देखिले डोळा ग्रासिले सूर्य मंडळा. त्याने जन्मल्या जन्मल्या लाल भडक सूर्य बिंब पाहिले आणि त्याला फळ समजून ते गिळून टाकण्यासाठी उड्डाण केले. वाढता वाढता वाढे भेदिले शून्य मंडळा. शून्य मंडळ म्हणजे संपूर्ण ब्रह्मांड किंवा युनिव्हर्स. आपला आकार संपूर्ण विश्वाला भेदून जाईल असा मोठा करणे त्याला शक्य होते. धन धान्य पशु वृद्धी पुत्र पौत्र समस्तही पावती रूप विद्यादी स्तोत्र पाठे करोनिया. हे स्तोत्र पठन करणाऱ्याला धन धान्य पशुधन यात वृद्धी समृद्धी प्राप्त होते. पुत्र पौत्र रूप विद्या यांचा लाभ होतो. भूत प्रेत संबंधादी रोग व्याधी समस्तही नासती तूटती चिंता आनंदे भीम दर्शने. भीम येथे मारुती अर्थाने हे नाव घेतलेले आहे. मारुतीचे दर्शन घेतले असता त्या आनंदाने भूत प्रेत संबंध सर्व रोग आजार वेदना नाहीशा होतात.
चिंता नाहीशा होतात। मारुतीची उपासना करून बल मिळवले म्हणजे शरीर निरोगी होते। आपल्या शक्तीच्या जाणीवेने भूत प्रेत संबंध यांची भीती नाहीशी होते। निरोगी शरीरात मनही चिंतामुक्त निरोगी राहण्यास मदत होते। हे धरा पंधरा श्लोकी लाभली शोभली बरी। हे पंधरा श्लोकी स्तोत्र म्हणणाऱ्यास लाभो शोभो म्हणजे याच्या पठनाने बल लाभू दे। दृढ देहो निसंदेहो संख्या चंद्र कळा गुणे। जो हे स्तोत्र म्हणेल त्याला निश्चितपणे शुक्ल पक्षातील चंद्राच्या कलेप्रमाणे सतत वृंदिंगत होत जाणारा बलिष्ठ देह प्राप्त होईल। रामदासी अग्रगण्यु कपी कुळासी मंडणू रामरूपी अंतरात्मा दर्शने दोषनासती। रामदासी अग्रगण्यु म्हणजे रामाच्या सेवकांपैकी सर्वात श्रेष्ठ। कपी कुळासी मंडणू कपी म्हणजे वानर कुलाला भूषणावह। रामरूपी अंतरात्मा ज्याचा अंतरात्मा प्रत्यक्ष रामाच्याच ठिकाणी आहे अशा मारुतीच्या दर्शनाने सर्व दोष पापे यांचा नाश होतो। प्रत्येक स्तोत्राच्या शेवटी फलश्रुती असते। त्यात हे स्तोत्र ऐकणे म्हणणे त्याचे नेमाने पठन करणे याने काय लाभ होतात याचे वर्णन असते। त्या त्या काळातील महत्वाचे असे जे भौतिक धार्मिक आध्यात्मिक लाभ असतील ते सगळे या स्तोत्राने होतील अशी योजना स्तोत्राच्या शेवटी केलेली दिसते। धनधान्य दोषनासती या श्लोकामध्ये अशी फलश्रुती दिलेली आहे। समजून घेताना ती अक्षरशः खरी मानायची नसते। याचा अर्थ या स्तोत्रामुळे सर्व प्रकारची समृद्धी मिळेल असा समजून घ्यावा लागतो। इति श्री रामदास विरचितम मारुती स्तोत्रम संपूर्णम। अशा प्रकारे रामदासांनी रचलेले मारुती स्तोत्र पूर्ण झाले। हरी ओम।